जय भीम, जय संविधान। मी प्रतिनिधी सुचिता तुरुकमारे, बहुजनिता लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। ज्येष्ठ पत्रकार संजय माने सर यांना मूकनायक शताब्दी पुरस्काराने सन्मानित केले, तसेच मूकनायक पत्रकार संघ आयोजित मूकनायक शताब्दी महोत्सव पुरस्कार काल पुणे येथे मिळाला। सर्व पुरस्कार त्यांना सोबत ज्येष्ठ पत्रकार व संपादक माननीय ज्ञानेश महाराव, सत्यशोधक नेत्या ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा परदेशी, माजी समाज कल्याण आयुक्त आर के गायकवाड सर, मूकनायक पत्रकार संघाचे अध्यक्ष नाना गायकवाड, ह्या सर्व सन्मानित पत्रकारांसोबत व सन्मानित संजय माने सर यांच्यासोबत फोटो काढण्यात आला। त्यांच्या पुढील कार्यासाठी बहुजनिते लाईव्ह चॅनेल कडून व मूकनायक पत्रकार संघाकडून शुभेच्छा, धन्यवाद। आज माने सर यांना मूकनायक पुरस्कार या ठिकाणी भेटलेला आहे। 100 वर्ष पूर्ण झालेला मूकनायक शताब्दी वर्ष या ठिकाणी आज पुण्यामध्ये साजरं होत आहे आणि त्या अनुषंगाने आज त्यांच्याशी चर्चा आपण या ठिकाणी, पुरस्कार त्यांना भेटलेला आहे, त्यानिमित्त त्यांच्यासोबत आपण बातचीत या ठिकाणी केलेली आहे। माने सर, मी प्रथमतः तुमचं अभिनंदन करतो। आज तुम्हाला लोकनायक शताब्दी महोत्सवाचा तुम्हाला पुरस्कार या ठिकाणी जाहीर झालेला होता आणि पुरस्कार तुम्हाला आज त्याबद्दल मी चॅनलच्या स्वागत करतो। तुम्हाला काय वाटतं सर, आज तुम्हाला हा जो पुरस्कार तुमच्या पत्रकारिता जवळजवळ 20 वर्षापेक्षा जास्त तुम्ही कालावधी घालवल्यानं आज तुम्हाला हा पुरस्कार त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा पुरस्कार खरं तर मला खूप आनंद देणारा आहे। मी 2 दशकाहून अधिक काळ पत्रकारितेत काम करतोय। एका नामांकित दैनिकात मी वरिष्ठ उपसंपादक या पदावरून आता नुकताच राजीनामा दिला, पण पत्रकारितेचं काम केलं, अनेक पुरस्कार मिळाले, त्यापैकी हा महत्त्वाचा पुरस्कार मानतो। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूकनायक हे पाक्षिक होतं, त्याला 100 वर्ष पूर्ण होतात आणि त्यानिमित्ताने जो सन्मान होतो आहे बाबासाहेबांच्या नावाने आणि त्यांच्या एका वृत्तपत्राच्या नावाने जो मिळालेला पुरस्कार हा माझा पत्रकारितेचा गौरव करणारा पुरस्कार असं मी मानतो। आणि त्या पत्रकारितेच्या ह्या पुरस्काराची प्रेरणा घेऊन मी यापुढं पण मी ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात आणि मला जे माझा अनुभव आहे पत्रकारितेचा तो समाजासाठी अधिक चांगल्या पद्धतीने उपयोगात आणीन अशी मी या निमित्ताने ग्वाही देतो। आणि हा पुरस्कार मला प्रेरणा तर देत राहील पण माझी जबाबदारीची पण जाणीव करून देत राहील असं मला वाटतं। धन्यवाद, थँक्यू।